ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं. दोन हजारच्या नोटीसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचे निर्देश दिले होते. यासाठी बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती, पण यात आता मुदतवाढ देण्यात आली आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत 2000च्या नोटा बँकेत बदलू शकता. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक निवेदन जारी केलंय. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे दरड कोसळले, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मध्य रेल्वेचा अतिशय भोंगळ आणि अपयशी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. काल दुपारी 3 वाजता झालेल्या अपघातानंतर मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी काही एक्सप्रेस ट्रेन सोडण्यात आल्या. यावेळी उत्तरेकडून देखील काही एक्सप्रेस ट्रेन आल्या. सध्या 17 ते 18 ट्रेन गेल्या 13 तासांपासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत, त्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वच्छता ही सेवा या देशव्यापी अभियानांतर्गत आज कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून 1 तास स्वच्छतेसाठी हे अभियान राबवण्यात आलं. त्यामध्ये कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हे स्वतः सहभागी झाले. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील महिलेने घरालगत असलेल्या ओहळात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. संबंधित महिलेचे नाव दीपाली दशरथ हरमलकर असून वय 58 वर्ष आहे. आज सकाळी शोधकार्य सुरू केल्यानंतर ओहळातील एका झुडपाला अडकलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.